तर आज आपण एका अशा व्यक्तीला भेटायला चाललोय, अशा युट्यूबरला भेटायला चाललोय ज्याला आतापर्यंत आपण फक्त मोबाईलमध्येच बघितलंय. तर त्याला मी आज प्रत्यक्ष भेटायला चाललोय. तर फायनली मित्रांनो, एकदाच पोहोचलोय आपण तोडणकर वाडीमध्ये, जी की ऋषभदादाची वाडी आहे गावखेडीमधली. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. तर अशीच जर सिनेमॅटिक वगैरे दाखवतोय भाऊ, म्हणजे जरा काहीतरी मजा मस्ती येणार आहे, आणि त्याचप्रमाणे एक तुम्हाला माल मसाला पण बघायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित मटकर मनपूर्वक स्वागत करतो आपल्या अभि ब्लॉग्स या मराठी युट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आशा करतो सर्व मजेत असाल, आनंदी असाल. तर सुप्रभात मित्रांनो, आज सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केलेली आहे, आता जवळपास 8:30 झालेली आहेत. आणि आज आपण कुठे चाललो हे तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल. तर आज आपण एका अशा व्यक्तीला भेटायला चाललो आहे, अशा युट्यूबरला भेटायला चाललो आहे ज्याला आत्तापर्यंत आपण फक्त मोबाईलमध्येच बघितलं आहे. तर त्याला मी आज प्रत्यक्ष भेटायला चाललो आहे. तर त्याला थोडं म्हणजे रत्नागिरीत जायचं आहे, त्यामुळे बोलला की लवकर ये, म्हणून मी घरून लवकर निघालो आहे. तर आता घरून निघून आलेलो आहे, आता अर्ध्या वाटेवरती आहे, मंदरूळ गावाच्या इथे आहे. आता नॅशनल हायवे 66 जाईन ओणीमध्ये, आणि तिथून राजापूर मार्गे आडिवरी मार्गे मग गावखडीला त्याच्या गावाला जायचं आहे. तर आज आपण त्याच्या गावात त्याला भेटायला जाणार आहे. त्या युट्यूबरचं नाव आहे, तुम्ही ऑब्व्हियसली सगळे ओळखतच असाल त्याला, तरी सुद्धा मी त्याचं नाव सांगतो, ऋषभ तोडणकर. याला आज आपण भेटायला चाललेलो आहे. तर आज स्पेशल व्हिडिओच आहे आपली, आणि त्याचबरोबर आपण गेलो तर पूर्णगडला तिथून जाणार आहोत, तर ती व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघूया, जमलं तर एकच पार्ट बनवेन, एकच व्हिडिओ बनवेन, नाहीतर मग दोन वेगळे वेगळे व्हिडिओ बनवेन. पूर्णगडचा वेगळा बनवेन आणि हा वेगळा बनवेन. तर बस आजची खास व्हिडिओ आहे, आणि खास व्हिडिओ असल्यामुळे आज आपल्याला क्लॅरिटीसुद्धा चांगली भेटणार आहे, कारण आजचा व्हिडिओ हा iPhone 11 शूट होणार आहे. तर माझा लहान भाऊ जो आहे त्याच्याकडे iPhone 11 आहे, तर तो नाशिकला होता, म्हणजे नाशिकला इंजिनिअरिंग करतोय तो, पण आता लॉकडाऊनचं होतं म्हणून तो आला नाही, गावाला निघून आला आहे. तर म्हटलं मोबाईल त्याचा नेऊया, म्हणजे आज कशी क्लॅरिटी पाहिजे ना आपण माणसाला, पण आज एका चांगल्या भेटायला चाललो आहे, युट्यूबरला भेटायला चाललो आहे, तर म्हटलं क्लॅरिटी पण चांगली असू दे. तर क्लॅरिटी वाढलंय त्यामुळे माझं सगळे पिंपल वगैरे दिसत असते तुम्हाला क्लिअर, तर पिंपलकडे इग्नोर करा, कारण पिंपलचं आणि माझं खूप पुराण नातं आहे, एक गेला की दुसरा येतो लगेच. त्यामुळे बस आजची व्हिडिओ खास असणार आहे, पूर्ण जर्नी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आता बघूया, राजापूरला जाऊया आणि पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरायचं आहे आणि नाश्ता करूया, कारण घरून नाश्ता वगैरे काही करून आलो नव्हतो. तेजस आहेच आपल्यासमोर, त्या साईडला उभा येतो, आणि बस निघूया आता, त्याला जाऊन भेटायचं आहे लवकरात लवकर. एक्साइटमेंट आहे खूप, कारण आपण एखाद्या व्यक्तीला एका व्हिडिओमध्ये बघत असतो नेहमी, आणि अचानक त्याला जाऊन समोर भेटल्यावरती जे एक्साइटमेंट असते ना, तर तुम्हाला माझ्याकडे बघून समजतच असेल. तर जाऊया लवकरात लवकर, त्याला भेटण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि त्यालासुद्धा काम आहे, तर त्याला पण फ्री करूया आपण, माझ्यासाठी तो थांबला आहे. तर बस निघूया, राजापूरला जाऊन भेटेन तुम्हाला आता. तर मित्रांनो, फायनली आता राजापूरला पोहोचलेलो आहे, आणि जिथे हॉटेलमध्ये आम्ही कायम नाश्ता करतो या साईडहून जात असेल तेव्हा, तिथे वडापाव घेतला आहे मस्तपैकी, बघू शकता, पाण्याची बाटल पण आहे तेजस या साईडला आहे, आणि इथेच पेट्रोल पंपसुद्धा आहे बाजूला. तर इथे पेट्रोल भरू आणि आडिवरे मार्गे आपल्याला गावखडीला जायचं आहे. तर इथून पूर्णगड आहे ना तो 40 अंतरावरती आहे, आणि माझ्या घरून नंतर टोटल म्हणजे त्या साईडला जायला नाही, 65-70 अंतर होतं आहे. तर आता पटपट नाश्ता करतो, पेट्रोल भरतो आणि मग लगेच निघून जातो. तर बघूया, वाटेत जमलं तर व्हिडिओ बनवीन, नाहीतर मग डायरेक्ट त्याच्या गावी जाऊनच व्हिडिओ बनवीन. तर पहिला नाश्ता करून घेतो आणि निघतो. तर फायनली मित्रांनो, एकदाच पोचलो आहे आपण तोडणकर वाडीमध्ये, जी की ऋषभदादाची वाडी आहे गावखेडीमधली. तर कसं तरी आलो, म्हणजे रस्ता खूपच खराब होता, या आडिवरी साईडचा रस्ता आहे ना थोडा, म्हणजे इतका पण खराब नाही आहे, आपला नॅशनल हायवे 66 तरी चांगलाच आहे, पण मध्ये खड्डे खूप होते त्यामुळे खूप उशीर झाला, आणि मध्ये 1-2 ब्रेकसुद्धा घेतले, आणि माणसांना विचारत यावं लागलं कुठे गावखेडीने तोडणकर वाडी म्हणून. तर फायनली पोचलो आता, आता ह्या वळणाच्या खालीच बरोबर त्याचं घर आहे, तर तो आला आहे रस्त्याच्या जवळ, आपण त्याला जाऊन आता भेटूया, आणि खूप एक्साइटेड आहे मी. बघूया आता, त्याला जाऊन भेटूया आपण. तुझी जागा लगेच ओळखली. काय होतं, कसं आहे? बाकी मजेत, मस्त, तू कसं आहेस? बरोबर, किती वाजता आलास? आता ब्लॉगिंग चालू आहे, तुला भेटायचं. आता कुठे जातो? पूर्णगड.
पूर्णगडला जायचं होतं. मला वाटलं तुझं गाव कुठे आहे. नाही, हा हे माझं गाव आणि हा आपला अड्डा. मी अरे इथून आलो ना, मी शोधत होतं अरे ह्याला कुठेतरी बघितला हा स्पॉट. बरोबर आठवलं मला, तू साडी घ्यायला गेलास बघ त्या दिवशी पहिल्यांदा इथे बसला होता, ते आठवलं मला. इथे जातील. तू काय बनवतो व्हिडिओ? हा ते आपलं कॉल हे माझ्यासारखे आहेत ना, ब्लॉगिंगच म्हणजे कोकणातील काय असतील ना तिकडे येते. पुढे पुढे मी म्हणजे डेली ब्लॉगिंग असतील त्यात, पण जास्त करून कसं मी एक्सप्लोअर करतो, काय पर्यटन स्थळ वगैरे असतील ना एक्सप्लोअर करतो, आणि नॉर्मल ब्लॉगिंग व्हीएफएक्स वगैरे मी काय मला जमेल ते मी करत राहतो. चांगलं म्हणजे पर्टिक्युलर एकच नाही, फक्त ब्लॉगिंग फक्त असं नाही. एक ठेवलं तर एक ठेवलं तरी पण चांगलं होतं निश, एका दुसरी मध्ये पब्लिक आपल्याला ते मिळतं, आणि जर वेगवेगळे ठेवलं तर जास्त पब्लिक पण मिळतं, कंटेंट आपल्याला जास्त मिळतं. आता सध्या ब्लॉगिंगच आहे, बाकी काय असेल ना सिनेमॅटिक वगैरे. बाकी भावाच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा बघत असेल तर, कारण आहेत ना खूप मेहनत घेतो. म्हणजे मला बोलला की म्हणजे ट्रॅव्हल पण करत असतो भरपूर सारे, आणि त्याचप्रमाणे आता आपला पूर्णगड किल्ला आहेत ना आपल्या बाजूच्या गावाचा, पूर्णगड गावातील पूर्णगड किल्ला, तर त्या ठिकाणी पण येतोय, जातो तुम्हाला बघायला मिळेल. याच ब्लॉग मध्ये असेल ना? याच ब्लॉग मध्ये बघूया, दोन ब्लॉग बनवीन नाहीतर मग याच ब्लॉग मध्ये असेल. ओके, जास्त मोठा झाला तर दोन बनवलं असतील, स्टार्टिंगला, कारण त्याची मला पूर्ण हिस्ट्री वगैरे जी आहे ना ती प्रॉपर पूर्ण सिनेमॅटिक वगैरे मध्ये दाखवायची. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. तर अशीच जर सिनेमॅटिक वगैरे दाखवतोय भाऊ, म्हणजे जरा काहीतरी मजा मस्ती येणार, आणि त्याचप्रमाणे एक तुम्हाला माल मसाला पण बघायला मिळेल आपल्या. हा तर पुढे पुढे आता जर तुम्ही सपोर्ट केला तर पुढे अजून चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तसंच दादाला तर तुम्ही ओळखतच असाल, मला काही ओळख करून दाखवायची द्यायची गरजच नाहीये. मी त्यांना आधीच बोललोय की आपण एखाद्या व्यक्तीला व्हिडिओमध्ये बघत असतो आणि त्याला प्रत्यक्ष भेटण्याची जी एक्साइटमेंट असते ना, म्हणजे मी तिकडून येत असताना घरीपासून ना कधी भेटतोय कधी भेटतोय, इथं आल्यानंतर अक्षरशः म्हणजे कधी तू येतोय चालेल मला. ऍक्च्युली थोडं काम करत होतो मी त्याच्यामुळे येलो त्याला, पण बरं वाटलं तुला भेटून. तर भावजी चॅनलला येतं नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आणि त्याचप्रमाणे नवीन नवीन व्हिडिओ नाहीत ना लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायला विसरू नका, आणि भावाच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नक्की. तुम्ही केलंच असणार मला माहिती आहे. तर दादाची सुद्धा व्हिडिओ येईल, सध्या व्हिडिओ दादाची आली नाही, ती साडीची शेवटची आहे ना. हा थोडस काम वगैरे चालू आहे, काम असल्यामुळे माझं पण तसंच होतं, माझा एक एक महिना गॅप होतो कधी गॅप ठेवू नकोस, म्हणजे कधी काही काम असेल ना रे मग टाइमच भेटत नाही, सगळं करून मग ब्लॉगिंग करावं लागतं. बरोबर. मी फोटोग्राफर आहे, तर वेडिंग फोटोग्राफी वगैरे मी मुंबईला असतो, दोन्ही मी गाव मुंबई दोन्ही असतो. अच्छा, चाललोय पुढच्या महिन्यातच परत. तुझं प्रोफेशन काय ते? म्हणजे फोटोग्राफी. म्हणजे मी जॉब पण करायचो पार्ट टाइम, जॉब आणि फोटोग्राफी. ब्लॉगिंग मी काय आता नवीन आवड म्हणून त्याच क्षेत्रात आहेस म्हटल्यानंतर तुला ती आवड आहे. ओके, म्हणून चालू केली. आता नोकरी तर कोरोना मध्ये गेली, नोकरी नाही, ब्लॉगिंग आणि फ्रीलान्सिंग कामच बरं पडत. ऍक्च्युली फ्रीलान्सिंग पण तुम्ही सुद्धा करा. बघा मी तुम्हाला सांगतो, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, तुम्हाला कॉपी रायटिंग, एटेक्स्ट्रा अजून काय येत असेल तर त्यासाठी आहेत ना फ्रीलान्सिंग, खरंच खूप छान आहे. फेवर डॉट कॉम वरती तुम्हाला मिळू शकतात काम वगैरे, कसं काय असेल तर नक्की करा, आणि भविष्य त्याच्यामध्येच आहे जास्त आहे ऑनलाईन काम. तर मित्रांनो, मस्तपैकी दादाची भेट झालेली आहे आपली, दादाच्या घरी सुद्धा गेलो होतो, दादाने चहा वगैरे सर्व पाहुणचार केलेला आहे आपला ते काय सांगायचं. तर बरं वाटलं मला सुद्धा भेटून, आणि पुढच्या वेळी पण आलास तर नक्की आहे, आणि आपले भावाला येत नक्की सपोर्ट करा, खूप मेहनत करतो, आमच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या, आणि बरं वाटलं खरंच भेटून. एवढ्या लांबून आला म्हणजे 2 तास ट्रॅव्हल करून या ठिकाणी आलाय, आणि आता पुढे जात आहे. तर पुढच्या व्हिडिओसाठी पण तुला येत खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तर मस्त वाटलं एकदम दादाला भेटू, दादाला आपण परत भेटूच कधी, मुंबईला आला तर मुंबईला भेटेल, नाही तर काही मी इकडे असतोच कधी. आणि मुंबईला माझं येणं जाणं असेल, आता थोडंसं हे लॉकडाऊन उठू देत, मग आलास तर मला मेसेज टाक, आपण एकत्र पण ब्लॉग बनवू, मग तुझ्या तुला भेटायला मुंबईला सुद्धा तुला आपण फिरू एकत्र, तिकडचे व्हिडिओ बनवू नक्की. तर दादाला सुद्धा आता रत्नागिरीत जायचं आहे, नाही तर आपल्यासोबत तो नक्की आला असता तो, पण त्याला काम आहे म्हणून रत्नागिरीला जायचंय. तर बस दादाचा इथेच निरोप घेतोय, आणि मी आता पुढे पूर्णगडला जातोय. तर बघूया व्हिडिओ ती दुसरी असेल कदाचित, ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर ठीक आहे दादा, तर भेटू लवकरच, तुम्हाला पण भेटू आपण लवकर. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दादाच्या चॅनलचा सबस्क्राईब केलाय, पण त्याच्या व्हिडिओ नक्की सगळ्या व्हिडिओ बघा, एक सुद्धा व्हिडिओ दादाची सोडू नको. ठीक आहे, चालेल, चलो बाय, थँक्यू, चौकस जा. तर मित्रांनो, ऋषभ दादाची भेट झालेली आहे, आणि आता निघालोय आम्ही पूर्णगड साईडला.
तर आता दादाच्या वाडीतच आहे अजून, म्हटलं इथे व्हिडिओ बनवून घेऊया आणि व्हिडिओ मी इथे थांबवतो ही. तर मित्रांनो खरंच सांगतो, दादाला भेटल्यावर जो पहिला अनुभव होता ना, जो क्षण होता ना, असं वाटलं नाही की एखाद्या व्यक्तीला मी पहिल्यांदाच भेटतोय, असं वाटलं की आम्ही अगोदरपासून मित्रच आहोत. जसं की तेजस आहे माझा मित्र, अगदी नक्कीच तसंच दादा सुद्धा आमच्यात मिसळून गेला एकदम. आणि मेन गोष्ट म्हणजे मी दादाला गेल्यावरती हात मिळवणार होतो आणि मिठी मारणार होतो, पण अक्षरशः दादाने स्वतःच येऊन मिठी मारली. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती प्रेमळ असा माणूस आहे तो. तर दादाने पाहुणचार वगैरे सुद्धा चांगला केला खरंच सांगतो. तिथे पूजा बाजूला चालू होती तर तिथे त्याला जायचं होतं म्हणून व्हिडिओ मी तिथे थांबवली. आणि त्यानंतर दादाच्या घरी गेलो होतो, घरीसुद्धा चांगला पाहुणचार झाला, चहा वगैरे प्यालो. आणि घरी व्हिडिओ बनवली नाही मी, कारण आई वडील वगैरे घरी होते त्याचे, तर म्हटलं नको व्हिडिओ नाही बनवत. तर निघताना व्हिडिओ बनवली आणि खूप बरं वाटलं दादाशी, खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या, चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यांनी व्हिडिओच्या बाबतीतसुद्धा, यूट्यूबच्या बाबतीतसुद्धा. तर बस भेटून म्हणजे एक इच्छा होती ना भेटायची, ती आज माझी पूर्ण झालेली आहे. आणि नक्कीच पूर्ण कधी भेटू आपण दादाला, कधी भेट झाली तर नक्कीच व्हिडिओ बनवणारच मी. तर मित्रांनो तेजसला विचारूया, तेजसचा कसा एक्सपिरियन्स होता, तेजस तुला कसं वाटलं दादाला भेटून? म्हणजे असं मला वाटलंच नाही की आपण एका अनोळखी माणसाला भेटलं, असं एकदम म्हणजे फ्रेंडली, एकदम फ्रेंडली माणूस, खूप छान माणूस आहे, चांगला माणूस आहे रिषभ दादा. नक्कीच तो व्हिडिओ बघत असशील ना दादा, तर खूपच थँक्यू जो पाहुणचार केलास तू. तर मित्रांनो बस ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तर आपला जो नेक्स्ट पार्ट आहे तो पूर्णगडचा असणार आहे, तर नक्की बघा, विसरू नका, त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर बस मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तर व्हिडिओ आवडले असेल ना मित्रांनो तर नक्की लाईक करा, न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या मित्रपरिवारासोबत या व्हिडिओची लिंक शेअर करा. भेटूया अजून एका अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुखरूप राहा, आयुष्य खूप सुंदर आहे, पॉझिटिव्ह विचार ठेवा, टेक केअर, बाय बाय.